पुरंदर तालुक्यात अजित पवार गटानं बाजी मारली आहे. 13 पैकी 7 जागांवर अजित पवार गटाचं वर्चस्व आहे. 4 ग्रामपंचायती शिवसेना भाजपाचा विजय झालाय, तर 3 ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसनं झेंडा फडकवलेला आहे. पुरंदर तालुक्यात अजित पवार गटानं बाजी मारलेली. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी राहुल शिंदे. राहुल, काय ताजे अपडेट आहे? पुरंदर तालुक्यामध्ये 15 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली होती. काल मतदान झालं होतं आणि आज मतमोजणी झाली. या मतमोजणीमध्ये पुरंदर तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व स्थापन केलंय. 7 ग्रामपंचायती ह्या अजित पवार गटाने जिंकलेल्या आहेत, तर 4 ग्रामपंचायतींवर शिवसेना शिंदे गटानं आणि भाजपनं दावा केलाय. त्याचबरोबर 3 ग्रामपंचायती ह्या काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. आणि पुरंदर तालुक्यातील ही ग्रामपंचायती निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. अजित पवार गटाने वर्चस्व सिद्ध करत असताना शरद पवार गटाने मात्र यामध्ये कोणतंच लक्ष घातलं नव्हतं, किंवा कोणत्याही प्रकारे पुरंदर तालुक्यामध्ये शरद पवार गटाने निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले नव्हते. अजित पवार गटाला एक मोठा स्पेस यामुळे मिळणार होता आणि त्यामुळे अजित पवार गटाने या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वर्चस्व असल्याचं सिद्ध केलंय. निश्चित निश्चित, धन्यवाद राहुल ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातला ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय पुरंदर तालुक्यात अजित पवार गटानं बाजी मारलेली आहे.